आता रोस्टेड कॉर्न बटन बटर मसाला बनवण्यासाठी मी हे दोन स्वीट कॉर्न घेतले, छान अगदी फ्रेश असे घ्यायचे आहेत आपल्याला. या अगोदर आपण कसे बॉईल करायचे ते मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. आज आपण रोस्ट करणार आहोत आणि त्यासाठी मी इथे चाट मसाला घेतला आहे, लाल तिखट घेतलं आहे, मीठ घेतलं आहे, बटर घेतलं आहे. आपण बटर कॉर्न मसाला बनवतो आहे म्हणून मी इथे बटर घेतलं आहे. आणि लिंबू जे आहे आपण काय करतो की सरळ अर्ध कापतो, त्यामुळे लिंबू वेस्ट होतं. तर तसं न करता मी लिंबाचा पाव भाग इथे वेगळा घेतला आहे, हा आणि हा पार्ट वेगळा केला आहे. हा आपण वापरणार नाही आहोत, आपण फक्त ह्यातला जो पाव पार्ट आहे ना तेवढाच आपण इथे वापरणार आहोत. म्हणजे कसं जास्त हे आंबट पण होणार नाही, कारण आपण चाट मसाला पण इथे वापरतो आहे. आणि आपल्या घरातली जी पापड भाजायची जी जाळी असते ना त्यावर आपण भाजणार आहोत. म्हणजे कसं होतं आहे आपलं जे बर्नर आहे ना तो पण खराब होत नाही. आता आपण ही जी कणसं आहेत ना ती सोलताना त्याची पूर्ण सालं काढणार नाही आहोत. अशा प्रकारे सगळी त्याची जी ही सालं आहेत ना ती अशी बॅक साईडला आणून ठेवायची. म्हणजे कसं होतं आपल्याला भाजायला सोपं पडतं, नाहीतर त्याचा जो इथे दांडा असतो ना म्हणजे त्याचा देठ असतो तो छोटा असतो, त्यामुळे आपल्या हाताला चटके बसतात. अशा प्रकारे ठेवल्यामुळे ना तुम्हाला असं आरामात असं फिरवता येतं, हे पहा अशा प्रकारे, आणि दिसायला पण छान दिसतं. अशा प्रकारची जाळी ठेवल्यामुळे काय होतं, एका वेळेला तुम्ही 2-3 कणसं आरामात भाजू शकता. ही पहा अशा प्रकारे ठेवायची. आणि गॅस मी इथे मीडियमवर ठेवते आहे, त्यामुळे काय होणार की बर्नरला आपलं जे काळं लागलेलं असतं ते पण आपल्या कणसांना लागणार नाही. आणि ह्या जाळीमुळे फास्ट आपलं भाजून पण होतं आहे. हे पहा अशा प्रकारे आपण परतत ही भाजणार आहोत. हाताला चटके लागायचा काही प्रश्नच नाही, अगदी मुलंसुद्धा छान ही कणसं अशी भाजू शकतात. आता पहा सगळ्या साईडने एक समस्त एकदम भाजले हे, हाताला चटका न लागता. हे पहा पूर्ण एकदम व्यवस्थित भाजलं आहे. आता गरम असतानाच आपण ह्याला आपले मसाले लावून घेऊयात. गॅस बंद करते मी इकडे. आणि हे झाल्यावर डायरेक्ट तुम्ही हे आता मसाला लावून घेतल्यानंतर लगेच शेगडी क्लीन करायची आहे. त्याच्यावर हे जे पडतं ना त्याचं थोडंसं असं पडतं ना ते लगेचच क्लीन करून घ्यायचं. म्हणजे शेगडी नंतर आपण काही ठेवलं ना तर ते पुन्हा अजून जळत बसणार, म्हणून हे लगेचच क्लीन करायचं. आता इथे मसाले मिक्स करताना काय करतो, आपण बरेच घरातले जे मोठे माणसं असतात त्यांना चाट मसाला लावलेला आवडत नाही, फक्त लिंबाचा फ्लेवर आवडतो. तर त्यासाठी काय करायचं, आपण हे जे आहेत ना मसाले हे पहिले चांगले मिक्स करायचे. म्हणजे मीठ मसाला हे दोन्ही मिक्स करायचं आणि नंतर मग तुम्हाला ज्यांना चाट मसाला आवडत असेल त्यांनी नंतर मग चाट मसाला मिक्स केला तरी चालतो. तुम्ही पाहिजे तर असे दोन मसाले असे वेगवेगळे करू शकता, दोन बंच करू शकता. हे त्याचं हे अशा प्रकारे मिक्स करून घ्या. हे पहा म्हणजे दोन फ्लेवर झाले तुमच्याकडे हे तयार. अजून तुम्हाला काळं मीठ पाहिजे असेल तर काळं मीठ पण तुम्ही ॲड करू शकता, छोट्या मुलांना तो फ्लेवर आवडतो. आता हे गरम असतानाच हे जे बटर आहे ना हे बटर आपण थोडंसं मी लिंबावर घेते कारण हाताला लागतं आहे ते. हे पहा अशा प्रकारे आणि बटर पहिलं लावून घेते पूर्ण त्याला असं मस्त एकदम. गरम असताना बटर छान मेल्ट होतं आणि छान लागतं त्याला. हे पहा असं लावल्यानंतर आता आपण मीठ आणि मसालावालं जे घेतलं होतं ना हे ते लिंबावरच घेते आणि ते असं लावून घेते त्याला. असं मस्त टेस्ट येते ना त्याला बटर लावल्यामुळे. आता ज्याला जसं तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही तिखट लावू शकता ह्याला. हे पहा असं बघा कसं मस्त मसाला लागला आहे. बटरवर तो मसाला ना छान चिपकतो त्याच्यामुळे तो एकदम व्यवस्थित लागतो. हे पहा सगळ्या बाजूने आपला मसाला छान लागला आहे. आणि आता तुम्हाला पाहिजे असेल तर हे मग हे तुम्ही आपण जी त्याची सालं ठेवली होती ती काढू शकता किंवा अशाच प्रकारे गरम गरम मुलांना खायला देऊ शकता. असं पण खायला खूप मजा येते. आता ह्या दुसऱ्या ह्याला पण मी बटर लावून घेतलं आहे. आता हे चाट मसाल्यावालं जे आपण मिश्रण केलं होतं ना ते आपण ह्याला लावून घेऊया मस्त असं. म्हणजे प्रत्येकाला आपल्या आवडीप्रमाणे हवा तो फ्लेवर आपण देऊ शकतो. असं हे छान तुम्ही ट्राय करून बघा आणि टेस्ट कशी वाटते ते मला नक्की सांगा.